नमस्कार, जय सद्गुरु रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण करणार आहोत वडा सांबर, ही स्पेशल डिश आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात अगोदर आपण सांबर करून घेणार आहोत। चला तर मग आपण सांबरची रेसिपी पाहणार आहोत। सर्वात आधी आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्यात आपण टाकणार आहोत तेल। गॅस फुल करून घ्यायचा आहे। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे मोहरी, जिरी। आपण आता टाकणार आहोत मोहरी, जिरी, तीन चार लसूण पाकळ्या, फोडणी चांगली छान बसून द्यायची आहे। आपला लसूण छान लाल झालेला आहे। आता यात आपण टाकणार आहोत कढीपत्ता, एक तमालपत्र आणि तीन उभे चिरून घेतलेले कांदे। कांदा आपल्याला छान लालसर परतून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहू शकता कांद्याला लालसर रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण त्यात ऍड करणार आहोत टोमॅटो, एक बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो लालसर झालेला आहे। आता आपण यात ऍड करणार आहोत एक वाफवून घेतलेली शेवग्याची शेंग, एक चॉप केलेला बटाटा, आता हे छान परतून घ्यायचं आहे। आता आपण यात ऍड करणार आहोत एक चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि चार टेबलस्पून सांबर मसाला। हे छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे। ही एक वाटी शिजवून घेतलेली तूर डाळ आहे, ती आपण आता यात ऍड करणार आहोत। आणि आवश्यकतेनुसार पाणी आणि हे चिंच गुळाचं पाणी ही ऍड करत आहोत। इथे आपलं सांबर तयार झालेला आहे। या इथे आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकणार आहोत फोडणीसाठी मोहरी, जिरी, कढीपत्ता, हळद आणि मी हे वाटण करून घेतलेलं आहे आलं लसूण, खोबरं आणि कोथिंबीर, ते टाकणार आहोत आपण। आता आपण यात चवीनुसार मीठ टाकणार आहोत। छान परतून घेणार आहोत। वाटण छान परतल्यावर आपण बटाटा ऍड करणार आहोत। आपण इथे मिक्स करून घेणार आहोत। पाहू शकता बटाट्याला कसा कलर येत आहे तो। तुम्ही इथे पाहू शकता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण याचे वडे करून घेणार आहोत। या इथे आपण वड्यासाठी लागणारं पीठ भिजून घेणार आहोत। दोन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा चिमूटभर सोडा, चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि याचं आपल्याला पीठ
कालून घ्यायचा आहे। इथं आपलं हे वड्याचं पिठाचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण वडे तळून घेणार आहोत। आपण आता वडे तळून घेणार आहोत। या इथे आपण वडे पलटी करून घेणार आहोत। या इथे आपण वडे तळून झालेले आहेत, काढून घेऊया। या इथे फायनली आपली वडा सांबर ही रेसिपी तयार झालेली आहे।